धुळे तालुक्यातील धनुर लोणकोटे विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी रमेश चौधरी तर व्हाईस चेअरमनपदी सुमनबाई पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड प्रक्रिया दिनांक 24 जून रोजी संपन्न झाली. दरम्यान पंचवार्षिक निवडणुकीत छत्रपती शिवाजी महाराज सहकारी पॅनलने 11 जागांवरती एकतर्फी विजय मिळवला होता. तालुक्यातील धनुर लोणकोटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळासाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत पॅनल प्रमुख चेतन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलने 11 उमेदवार उभे केले व सर्व 11 जागांवरती दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदासाठी नुकतीच धुळे येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत या दोन्ही पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यात चेअरमन म्हणून रमेश पंडित चौधरी यांची तर व्हाईस चेअरमन म्हणून सुमनबाई देवीदास पटेल यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी बोलविण्यात आलेल्या बैठकीला संचालक बटू शिंदे, दीपक पाटील, गुलाब जाधव, दीपक जाधव, निर्मलाबाई जाधव, अरस्तोलबाई शिंदे, रामदास पाटील, राजेंद्र भोसे, कैलास पाटील आदी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पॅनल प्रमुख चेतन शिंदे, देवीदास पाटील, संभाजी शिंदे, योगेश भांबरे, साहेबराव कोळी, दीपक सोनवणे, गोपीचंद पाटील, सुधीर पटेल, ज्ञानेश्वर शिंदे, विजय चौधरी, कैलास पाटील, महेश पाटील, सुरेश शिंदे, निंबा कोळी, विजय भांबरे यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे माजी मंत्री दाजीसाहेब रोहिदास पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष तथा धुळे तालुक्याचे आमदार कुणाल पाटील, कापडणे जिल्हा परिषद गटाचे सदस्य किरण पाटील, मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवान पाटील यांनी अभिनंदन केले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पूजा पाठक यांनी काम पाहिले तर त्यांना सचिव कल्याण पाटील यांचे सहकार्य लाभले. ज्या दिवसापासून सोसायटी निर्माण झाली ही पहिलीच निवडणूक आमच्या गावाला लागली आणि त्या गावा निवडणूक कार्यकारीची निवडणूक जी लागली त्याच्यामध्ये शिवाजी पॅनल हे बिनविरोध 11 च्या 11 उमेदवार निवडून आले आणि या पॅनलसाठी बऱ्याच लोकांचे सहकार्य असं आहे. आम्हाला सर्व ज्येष्ठांनी आणि जे आता बरोबर जेवढे लोक आले या लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आणि त्यामुळे आमचं पॅनल जे बिनविरोध आलं आणि सर्वच्या सर्व जागा आमच्या शिवाजी पॅनलने काढल्या आणि याच्यापुढे जो कार्यभार माझ्याकडे चेअरमनपदी जो दिलेला आहे या शेतकऱ्यांच्या समस्या जे काही असतील त्यानंतर काही सोसायटीमध्ये मेंबर सदस्य बनवायचे असतील त्यांचे जे प्रॉब्लेम सोडवता येतील जे आम्हाला करता येईल ते आम्ही करू. आणि 2022 ते 2027 या 5 वर्षाच्या कालावधीत धनुर्विकास सोसायटी निवडणुकी छत्रपती शिवाजी महाराज पॅनलचा 11 च्या 11 जागा ह्या निवडून आल्या. प्रथम मी निवडून आलेले सर्व 11 उमेदवारांचे मी सर्व ग्रामस्थांतर्फे मी अधिक अभिनंदन करतो आणि आज चेअरमनपदी श्री रमेश पंडित चौधरी व व्हाईस चेअरमनपदी सौ सुमनबाई देवीदास गुजर यांची बिनविरोध निवड झाली. मी दोघीही चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची संपूर्ण गावातर्फे आणि माझ्या कार्यकर्त्यांतर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि येणाऱ्या 5 वर्षात शेतकऱ्यांच्या ज्याही समस्या असतील त्या आमचे छत्रपती शिवाजी महाराज पॅनल ह्या सोडवण्याचा प्रयत्न करेल आणि मी सर्व सदस्यांना माझ्या गावातर्फे आणि माझ्या कुटुंबातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो.